दुसरं पण लव्ह सॉंग होतं जे शाहिरांच्या काळातले 1935-40 जर तो तरुण प्रेमात पडेल तर तो काय म्हणेल, तर तेही खूप होतं त्या काळात. तर त्या काळातली भाषा म्हणजे त्या त्यांच्या ज्या भानुमती आहेत त्या कवयित्री आहेत, तर त्यांच्या त्या कसं विचार करतील, एक नुकतीच लिहू लागणारी कवयित्री तरुण मुलगी, तर त्याकरता केलेला भाषेचा वापर आणि शाहीर जे आहेत तर त्यांच्या भाषेतला तो शाहिरी ढंग, तर हेही करताना खूप मजा आली. आणि मला वाटतं की यूट्यूब किंवा ह्या समाज माध्यमावरून ज्या प्रकारे ते व्हायरल मधुमास, आणि हा म्हणजे तो शब्द लिहिताना मलाही वाटलं नव्हतं की बहरला मधुमास हा शब्द इतका लोकप्रिय होईल की त्याच्यावर आता रेकॉर्ड झालं. तर मला वाटतं की याहून आणखीन काय पाहिजे. आणि सोपे आणि साधे शब्द, मी मला नेहमी वाटतं की गाणं लिहिताना ते इतकं सोपं असावं की कुठल्याही समाजातल्या थरातल्या माणसाला ते आपलं वाटावं, त्याचा अर्थ शोधायला जायची गरज पडू नये. तर